गुड मॉर्निंग, कसे आहेत सगळे? तर पुन्हा एकदा नवीन ब्लॉग घेऊन येतो आहे. तर आजचासुद्धा ब्लॉग खास असणार आहे. तर तुमचं आमच्या आयुषा वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आज आम्ही चाललो आहे, छोटीशी पिकनिक आहे, वन डे पिकनिक आहे, आणि आज आम्ही एका रिसॉर्टला चाललो आहे. खूप सुंदर रिसॉर्ट आहे आणि तिथे राहण्याचे आणि नक्कीच तुम्हाला स्विमिंग पूल आहे, आणि हे दोन्ही तुम्ही इथे लुप्त उठवू शकता. आणि आम्ही तिकडे चाललो आहे, जवळच आहे आपल्या काशीतपासून, काहीच अंतरावर आहे. तर आपण त्या गेस्ट हाऊसला रिसॉर्टला भेट देणार आहोत, आमच्या नात्यामध्येच आहे. आणि नक्कीच तुम्ही पहिला एक्सपिरियन्स बघा, व्हिडिओ बघा, आणि नंतर तुम्हाला आवडला तर तुम्हाला मी नक्कीच याच्यामध्ये त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस वगैरे सेंड करणारच आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर आम्ही चाललो आहे तिकडे, तर ट्रॅव्हलिंग करतो आहे. तर फायनली आपण इथे पोचलेलो आहोत. तर गेस्ट हाऊसचं नाव आहे सुनंदा फार्म हाऊस भोईगर. सो हे झाडांमुळे सध्या दिसत नाही, सगळीकडे ग्रीनरी झाली आहे बघू शकता. हे आतमध्ये गेलेले आहेत आणि सर्व सुपारीची नारळाची बाग आहेत बघू शकता. सुंदर असं खूप छान फार्म हाऊस आहे आणि इथे बदकसुद्धा आहेत. राजाहंस आहेत, ओके. आणि त्या लोकांसाठी एक आर्टिफिशियल पॉन्डसुद्धा त्या लोकांनी केलं आहे, ते बघू शकता आपण. चार या ठिकाणी ग्रीट्स मोठे राजाहंस आणि त्यांच्यासाठी आर्टिफिशियल पॉन्ड्स त्या साईडला आहे. त्यांना असं वाटतं पाण्यात जावं असं वाटतंय, त्या ठिकाणी मग पॉन्ड्सची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. आणि आपण बघतो जवळ आल्यानंतर ते ओरडत आहेत, तर त्यांच्यापासून थोडं लांब राहिलेलं बरं आहे. त्यांनी मी बघितलं आहे, बऱ्याचशा व्हिडिओ बघितलं, राजाहंससुद्धा चावायला येतात. म्हणजे त्यांना जर चीड आली, राग आला तर ते धावून येतात. तर आपण त्यांना आता डिस्टर्ब नाही करणार आहोत, त्यांना एन्जॉय करू दे जसं आपण आता एन्जॉय करणार आहोत. चला तर आपण स्विमिंग पूल जिथे आहे तिथे जातो आणि तिथे बरेचसे आपण बघतो आहे आमचे चिलीपिली सगळे छोटी कंपनी आलेली आहे ते सुद्धा असणार आहेत आमच्यासोबत. तर अशा प्रकारचं हे आपण बघू शकतो रिसॉर्ट्स आहे. एसी नॉन एसी दोन्ही प्रकारचे रूम्स आहेत आणि इथे सुपारीच्या बागा, नारळाच्या बागा याच्यासुद्धा तुम्ही आनंद घेऊ शकता. आणि खूप इथे सावली असते त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही, उन्हाचा तेवढा या ठिकाणी तडका बसत नाही, म्हणजेच झड लागत नाही, सावली भरपूर असते. आणि हा स्विमिंग नंतर काही आपली कंपनी याच्यामध्ये उतरलेली आहे. इथे खास करून हे लहान मुलांसाठी आहे आणि हे 2 ते 2.5 फूट आहे. आणि हे जे आहे हे या ठिकाणी आपल्यासारखे मोठी माणसं यामध्ये स्विमिंग करू शकतात. आणि आपण बघू शकतो इथे खूप सुंदर असा या ठिकाणी आपण पाणी फ्लो होतो आहे. खूप सुंदर असं आर्किटेक्ट प्लॅन आणि स्विमिंग पूलचा प्लॅन इथे आपण पाहू शकतो, केलेला आहे, बनवलेला आहे स्विमिंग पूल. आणि पूर्ण आजूबाजूला ह्या सुपारी या नारळांच्या बागा आणि मधोमध असा हा स्विमिंग पूल. तर तुम्ही सुद्धा आनंद घेऊ शकता. तर मी आता आनंद घ्यायला चाललो आहे, पाण्यामध्ये उतरतो आहे, पाण्यामध्ये चाललो आहे, मजा घेतो आहे पाण्यामध्ये. इकडे दिदी आहे, छोटीशी आपली क्यूट गर्ल आहे, आपली क्यूट गर्ल इकडे आहे. मस्त क्यूट गेल, गो बांधलेले मजा घेत आहे. त्या ठिकाणी काका सुद्धा आलेले आहेत, बहिणी सुद्धा आहेत. हा एक नंबर पोहण्यामध्ये एकदम भारी. माझ्या चुलत बाबाचाच मुलगा आहे आणि पोहतो ना, तर त्याने इथे लाईफ जॅकेट घातलंय, घालायची गरज नाही आहे. पाण्यातला तळ सुद्धा काढतो, म्हणजे स्विमिंग पूल 5 फूट आहे ना, काही 1 रुपयाचा कॉईन टाकला किंवा एखादी छोटी अशी आपण खेळणारी जी गोटी टाकतो ती सहज काढतो तो. आणि खूप मस्त मजा आहे आपण इथून बघू शकतो. आता वरून उडी मारतो आहे पार्थू. हा पार्थू या आ खा. तर मी सुद्धा पाण्यामध्ये जाते. Thank you.
पाणी एवढं गार नाहीये, पावसाळ्यामध्ये सुद्धा पाणी एवढं वाटत नाही की अतिशय गार असेल, पण पाणी गार नाहीये, नॉर्मली गार आहे पाणी. मस्त वाटलं तो शब्द पण इथे. इकडे एन्जॉय घेतलं पाण्यामध्ये, इकडे अंगत आहे आणि पाण्यातलं. आणि हे बघू शकता, हे आहे जे फिल्टर होतं ना पाणी, ते अशा थ्रू फ्लो होतं. अनेक वेगवेगळे प्रकारचे आपण बघतो स्ट्रक्चर असतात, प्लॅन असतात, असं यांनी प्लॅन केले की जे फिल्टरचं जे पाणी आपल्या मागे बघू शकता जे पाणी पडतं आहे ना, ॲक्च्युली पाणी फिल्टर होऊन इथून पडते. त्यांनी खूप सुंदर केलं, म्हणजे जे फिल्टर पाणी होऊन जे पाणी स्विमिंग पूलमध्ये रिटर्न यायला पाहिजे, ते अशा प्रकारचं पाणी अशा छोट्या धबधब्या टाईप त्यांनी असं बनवलेलं आहे. ते खूप सुंदर आहे. बघा आता आपण पार पूर पार बघूया जम्प. हां हां हो हो एक मिनिट हा पार, तू उडी मारतो पार, तू उडी मार. 1 2 3 हा. आणि आपले बघते छोटीशी डॉल. हां हां मामाकडे ती आहे, आपली चिमणी आलेली आहे मामाकडे पोहायला. थोडी नाटकी आहे, नौटंकी आहे ती, थोडी नाटक करते ती. तिला मामाकडे जायचं आहे, मगाच असून एकटी पोहत होती, तिला तिथे जायचं आहे. मागे फाउंटेन आहे जे धबधबा आहे, त्याच्यामध्ये तिला जायचं आहे एन्जॉय करायला. तर आनंद घेते ती. हां हां मस्त मस्त. हां हां पाणी पडते, पाणी पडते. हां बरं वाटते, बरं वाटते. बोलू आहे, अंगत आहे, अंगत पण मजा घेतोय. आणि आज अच्छा, तर आज सुट्टीनिमित्त सगळेजण कंपनी देत आहेत होण्यासाठी. इकडे गोलू आहे, तिकडे आपण बघतो छोटीशी गर्ल सुद्धा तयार होते आहे. आणि गोलू इकडे आहे, आणि हे जे मालक आहेत हे म्हणजे आमचे नातेवाईक आहेत, आणि त्यांचं हे सर्व गेस्ट हाऊस आहे. हा त्यांचा मुलगा आणि ही वहिनी. हा कल बघत. हे मग तू हे पोहतोस का विदाऊट जॅकेट? विदाऊट जॅकेट तुला पोहायला येतं? विदाऊट जॅकेट सुद्धा पोहत आता त्यांनी घातलंय आपल्याला. जॅकेट तुला होणार नाही, जॅकेट तुला होणार नाही. बघ जॅकेट ठाके जॅकेट आता मामी थोड्या वेळात पोहणार आहे, जरासे अंदाज घेते पाण्याचा. मामी सुद्धा स्विंग करणार आहे याच्यामध्ये. मामी तिला जॅकेट घालते म्हणजे पूर्ण सेफ्टी तर. आणि हे पाहिजे, आवश्यक आहे. आणि हे स्विमिंग पूलला ना यांनी खरोखर सुंदर प्रोव्हाइड केलं आहे की येणाऱ्या कस्टमर्स जे लहान मुलं आहेत त्यांनासुद्धा सेफ्टी म्हणून लाईफ जॅकेट या ठिकाणी प्रोव्हाइड केले जातात. तर खूप सुंदर आहे. आणि खरोखर या ठिकाणी आलात ना तर नक्कीच भेट द्या. काशीतला येत असाल तर काशीतपासून 6 ते 7 किलोमीटर आतमध्ये आहे, पण खूप सुंदर असा व्ह्यू आहे. तुम्हाला कंटाळा येणार नाही, तुमचा दिवस आहे ना पूर्ण पैसा वसूल आहे. आणि पाणीसुद्धा क्लीन असतं, स्विमिंग पूलचं पाणीसुद्धा क्लीन आहे. इथे आणि रेस्टरूम ठेवलेला आहे, म्हणजे तुम्हाला चेंजिंगसाठी रूम्स आहे, रेस्टरूम आहे. अशा प्रकारे हे सगळं त्याने बनवलेलं आहे. खूप सुंदर नवीनच आहे कन्स्ट्रक्शन, आणि रिझनेबल रेट आहे. ते रेट पण तुम्हाला टाकेन, तुम्हाला नक्कीच. तुम्हाला ज्यांचे रेट्स आहेत ना ते सुद्धा एकदम रिझनेबल आहेत, हे तुम्हाला परवडणारे आहेत. आणि त्यामध्ये तुम्हाला सगळ्या सोयी मिळतील, जेवणसुद्धा व्हेज नॉनव्हेज जसं तुम्ही सांगाल त्या ठिकाणी बनवून दिलं जातं. थाली वगैरे सिस्टम असते जसं काशीतला असं, त्याचप्रकारे इथे पण आहे. आणि खूप सुंदर आहे, जेवणाची टेस्टसुद्धा चांगली आहे. त्यानंतर राहण्याचीसुद्धा व्यवस्था सुंदर आहे. तुम्हाला रूमसुद्धा मी पाहून झाल्यानंतर नक्कीच रूमसुद्धा दाखवेन, ते रूमसुद्धा पाहून घ्या, तेसुद्धा सुंदर आहेत. थोडं आता आम्ही मजा करतो आहे, मजा केल्यानंतर मग थोडा वेळ जेवण वगैरे झालं की मग रूम्सकडे आपण वळूया, रूम्स पाहण्यासाठी. तर तत्पूर्वी थोडंसं मजा घेऊया. आणि आता काका आलेले आहेत, आमचे काका आलेले आहेत स्विमिंगसाठी. आणि त्यांना खूप मजा, त्यांचं स्वतःचंसुद्धा गेस्ट हाऊस आहे. आणि एका ठिकाणी ते केअरटेकर म्हणून आहेत, आणि त्यांनासुद्धा स्विमिंगची खूप आवड आहे. त्यांच्या बंगल्यामध्ये सुद्धा जिथे त्यांचा बॉस त्यांचा बंगलो आहे त्या ठिकाणी केअरटेकर, तिथे पण त्यांना स्विमिंग पूल आहे. आणि त्या ठिकाणी आज ते प्रत्यक्ष ते पण आलेले आहेत. ॲक्च्युली हे सोयरे आहेत, म्हणजे ही ज्यांची जागा आहे ना त्यांचे सोयरे आहेत, म्हणजे तुम्ही समजून गेला असाल. सोयरे सोयरे आहेत हे बघा, हे त्यांचे सोयरे जे मगाशी तुम्हाला दाखवलं, हे त्यांचे सोयरे.
हेच वगैरे म्हणजे समजून गेलं असेल नातं काय आहे. आणि म्हणजे माझ्या सख्या आत्याचा मुलगा आणि मुलाला जी केलेली बायको आहे त्यांची पत्नी ती आणि त्यांचं हे सगळं गेस्ट हाऊस आणि त्यांच्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. दीदी काय झालं दीदी? आता आता जॅकेट घातलंयस, आता जॅकेट घातलंयस तू, आता रडण्याची गरज नाही. पार्थू कसं वाटतं? पार्थू हा पार्थू का रोज येतो कारण त्याचं ते रोजचं झालेलं आहे. स्कूलमधून सुट्टी झाल्या शाळा संपली सुटली की इथे येणार पप्पांना सोडायला सांगणार आणि मग स्विमिंग पूलमध्ये पडून राहतो असा पार्थू आहे. आणि खरोखर एवढी स्विमिंग करता आता जॅकेट नाही घातलंय त्याने, जॅकेट नाही घातलंय त्याने. अहो आपण बघतोय यमुना जमुना चालल्यात पाण्यामध्ये, जमुना पांगोळ करते पाण्यामध्ये. हा 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 बरं वाटतं तिला, बरं वाटतंय. मध्ये रडते पण आणि मुद्दाम मध्ये पण एन्जॉय पण करते. हा हा थोडं पाणी गेलं थोडामध्ये, चालेल चालेल, थोडं पाणी पण प्यायला पाहिजे. हा मम्मा मम्मा नाही आता, मम्मा मम्मा मी आहे, मामा आहे. मजा पण तेवढीच वाटते की थोडस आपल्याला दाखवते मामाने घ्यावं म्हणून. मामी आलेली आहे मागे. पार्थू दमलाय, हा पार्थू डोळे मिटतोय. श्रावणी हा बंद कर ना जरा मशरूमचा. चलो आ जाओ, आ जाओ, चलो वही नहीं श्रावणी आ जाओ, अभी बस हो गया. श्रावणीला ऍक्च्युअली पोहता येत नाही आणि मग पण काही हरकत नाही आहे कारण पाणी जास्त म्हणजे डीप जास्त कमी आहे, डीप जास्त नाही आहे, खोल कमी आहे, त्याच्यामुळे काय वांदा नाही आहे. सहज ती फ्लोट होऊ शकते किंवा चालत एन्जॉय करू शकते इकडून तिकडून. हां हां एक डुबकी मारलेली आहे. हां हां Hello, hi. Share, I'm fine. Like, share, subscribe. Ah, yes, yes. Ha ha, Parthu, my God.
तर आम्ही आता स्विमिंग पूलची मजा लुटतोय आणि आता हे सुद्धा चढलेले आहेत भिंतीवरती आणि स्विमिंग पूल मधलं पाणी आता जोशाने बाहेर येणार आहे. ये 1 2 3 ये जापान. तो अभी अभी आपको कैसे लग रहा है इधर स्विमिंग पूल में आके बताओ जरा मैडम. बहुत अच्छा लग रहा है. हाँ इधर बैठ के वो बताएगी अपने इंटरव्यू देगी. उधर इधर बैठ के बैठो मैडम. मैडम पहले बताओ. मैडम जल्दी बताओ. इधर देखो कैसा लग रहा है. मामी को बोलो कैसे लग रहा है आपको पानी में. मस्त लग रहा है. और क्या क्या करोगे अभी आप पानी में. बहुत एंजॉय करेंगे. बहुत उड़िया मारेंगे. तो अभी तुम इधर पूल में क्या क्या करने वाले हो और क्या करोगे. और आपको स्विमिंग आता है क्या. तो फिर ये क्या पहने हो आपने. तो जैकेट से क्या होता है फिर. डूबते नहीं. और फिर तो अभी मैं आपको पानी में डाल दूँ तो चलेगा क्या. क्यों डर लगता है. तो फिर पानी में ऐसे कूदने के बाद क्या होता है. हाँ तो फिर आपको एक बार डुबाओ क्या. क्यों. तो हिंदी नहीं आता आपको. तो इसको क्या करने का. ये कौन है. तो अभी आप इतने हिल क्यों रहे हो फिर. पर ठंड लग रही है तो पानी में नहीं जाते हैं. घर पे जाते हैं कपड़ा बदली करके घर पे चुपचाप बैठते हैं. तो पानी में जाते तो क्या होता है. पानी में जाके तो गर्म हवा आती है. तो पानी में किसने बोला गर्म हवा आती है. हाँ तो बोलो बाय कर सबको. बाय कर बोलो. बाय एवरीवन. इधर इधर गो. इकडे शक्तिमान बघा. शक्तिमान बघा. हा शक्तिमान बरी आहे. तिला पाण्यात ठेवा. बरोबर ती स्विमिंग करणार बघा. थोडा थोडासा हात पकडा तिचे. हा खाडे इथे बघा इथे. ये पुष्पे ये तिबा पाण्यात सोडा तिचे हात हातापर्यंत. तिबा ये पुष्पे ये बोल. 1 2 3 go. थोडं पोहून झालेलं आहे आता आमचं आणि आता पोहून झाल्यानंतर थोडंसं आता जेवण करायला जातोय. स्विमिंग पूलमध्ये खूप उड्या मारल्या आणि आता आम्ही जातोय जेवण करायला. खास आज आषाढ एकादशी आहे आणि नक्कीच शाकाहारी वेजच आहे त्याच्यामुळे नो इश्यू. तर आपण जातोय जिथे जेवण सगळे बसलेले आहेत आम्ही पण जातोय. सगळे जेवायला बसलेत. मक्कीची भाजी भात डाळ पापड. बोलू तुला पापड. इकडे छोट्या वहिनी सुद्धा मोठ्या वहिनी सुद्धा आलेले आहेत. इकडे भाऊ सुद्धा आहे. दिया आहे. सगळे बसले आणि हे बघा चिमणी आपली. अशा प्रकारे आजचा आज
आमच्या जेवणाचं मेनू म्हणून मी तरी छोटासा बुबू जीवन पापड तर तुम्ही इकडे आल्यानंतर व्हिजिट दिल्यानंतर तुम्हाला इथे डायनिंग टेबलसुद्धा आहे आणि इकडे सुद्धा डायनिंग टेबल आहे आणि हे समोर रूम्स आहेत सुंदर अशी रूम्स. तर आपण रूम्ससुद्धा आतून बघूया. आता लाईट गेलं आहे पण आपण बघू शकता हे रूम्स आहेत. डबल बेड आहे, टी व्ही आहे, त्यानंतर छोटासा टीपॉय आहे, ए सी आणि बाथरूम आणि अशा प्रकारचा कमोड्स बघू शकता. हां, आणि ही सिस्टम तुम्हाला माहीत असेल की किचनलाच ते आपण बघतो ना इलेक्ट्रिक, आपण ते टोकन टाकल्यानंतर मग ते चालू होतं, तशी सिस्टम आहे, सेन्सर सिस्टम त्याला म्हणतो. अशा प्रकारचे रूम्स तुम्ही एन्जॉय करू शकता इथे आल्यानंतर. आणि आपण बघतो सध्या बाहेरची बाल्कनी. इकडे गार्डनसुद्धा आहे आणि आपण बघतो इथे फुल पार्किंग एरियासुद्धा आहे आणि आपण इथेसुद्धा गार्डन बघू शकतो. आणि आपण बघतो इथे पाहिला राजा ओरट आहेत मस्तपैकी आरामात, जसं आपण गादीवर बसतो तसं त्यांना पण एक प्रकारचं ग्रास एक गादी प्रकारेच त्यांना वाटत असेल. टोटली सगळे ए सी रूम्स. तर या कधीतरी तुम्हाला वेळ भेटला तर नक्की तिकडे व्हिजिट करा, खूप सारा आनंद तुम्हाला इथे घेता येईल आणि खूप रिलॅक्स वाटतं. एक रूम्स तुम्हाला दाखवला, त्यानंतर हे डायनिंग टेबल, अशा प्रकारचा परिसर. तिकडे रील्स बनवत आहेत, आपण बघतोय छोटीशी इथे चिन्नीशी जिया सुद्धा काय डान्स करते, वा. आणि इकडे दीदी व्हिडिओ शूट करते. तर खूप मजा आली आज आणि अशा प्रकारे आमची ट्रिप एक खूप सुंदर झाली आणि सगळ्यांनी एन्जॉय केलं आणि तुम्ही सगळं बघितलं असेल. आजूबाजूचा व्ह्यू खूप सुंदर होता आणि तुम्हाला जर यायचं असेल तर नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही तुमचे ते नंबर देतो आहे, तर तुम्ही नक्कीच तो नंबर कॉन्टॅक्ट नंबर घ्या आणि कॉल करा आणि त्या रिसॉर्टला भेट द्या. अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटत राहू, तोपर्यंत आम्ही इथे थांबतो आहे. मी ईश्वर, थँक्यू.